त्याच्यानंतर तुम्ही याच साडीमधला हा कलर बघू शकता. इंग्लिश शेड आहे, एकदम खूप भारी आहे, युनिक आहे. आणि तुम्ही बघू शकता धूपछाव कलर आहे, डबल कलर शेडेड आहे, खूप मस्त आहे. आणि बॉर्डर देखील बघून घ्या तुम्ही, खूप भारी फिनिशिंग आहे बॉर्डरला, खूप मस्त आहे. आणि बुट्ट्या देखील खूप मस्त आहेत साडीच्या. ऑल ओव्हर साडी खूप युनिक आहे, खूप मस्त डिझाईन आहे. आणि पदर देखील साडीचा तेवढाच सुंदर आहे. हा तुम्ही पदर बघून घ्या, जवळून दाखवतो मी तुम्हाला पदर. हा बघा पदर, खूप भारी आहे पदर साडीचा, खूपच युनिक आहे. आणि बॉर्डरचा लुक देखील भारी आहे. फ्रंट साईडने मी तुम्हाला साडी देखील दाखवतो कशी दिसते ती. तर ही बघा, ही फ्रंट साईडने साडी देखील अशा प्रकारे दिसत आहे. खूप युनिक आहे, खूप मस्त आहे साडी, जबरदस्त. आणि ब्लाउज पीस प्लेन रेड कलरचा येणार आहे, जसं मी तुम्हाला इतर साड्यांमध्ये दाखवलं तसाच येणार आहे. त्याच्यानंतर त्याच डिझाईनमध्ये मी तुम्हाला हा चिंतामणी कलर दाखवतो. खूप युनिक आणि खूप ट्रेंडिंगला असणारा कलर म्हणजे चिंतामणी कलर. चिंतामणी कलरला येल्लो बॉर्डर देखील आली होती, ती देखील खूप वर्षभर चालली, खूप भारी चालली. आणि आता ही तुम्ही बघू शकता पिंक कलरची बॉर्डर आहे, खूपच युनिक आहे, खूप जबरदस्त आहे. बुट्ट्या वगैरे साडीच्या खूप भारी आहेत. बुट्ट्या तुम्हाला मी एकदा जवळून दाखवून देतो, तुम्ही ही बुट्टी बघून घ्या कशी आहे ती. छोटा मोर आहे आणि ही गोल बुट्टी आहे. अशाच या दोन प्रकारच्या बुट्ट्या ऑल ओव्हर साडीमध्ये असणार आहेत, पूर्ण साडीमध्ये. आणि ही बॉर्डर तुम्ही बघून घ्या, खूप भारी आहे, मोरांची बॉर्डर आहे आणि खूप मस्त आहे. कपडा वगैरे एकदम सॉफ्ट आहे, तुम्हाला म्हणजे अंदाज येतच असेल. हे माझे जसं मी चुरगळतोय ना कपडा, त्या हिशोबाने कपडा कडक नाही आहे, हार्ड नाही आहे जरा पण. आणि या साडीचा पदर देखील पिंक एकदम युनिक आहे, खूप जबरदस्त आहे पदर. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवतो. हा ब्लाऊज पीस हा देखील तुम्ही बघून घ्या, खूप मस्त आहे ब्लाऊज पीस. आणि ऑल ओव्हर साडीचा जर तुम्ही बघाल ना, ह्या वेळचं जे कलेक्शन आहे एकदम मस्त आहे, सिल्कमध्ये खूप भारी आहे. त्याचबरोबर आता मी तुम्हाला थोडेसे जे पीस आहेत साड्यांचे पीस म्हणजे ज्या काही साड्या आहेत, आता दुसरी डिझाईन दाखवतो, म्हणजे डिझाईन नंबर 3 होईल ती आपली. तर तुम्हाला हे बघा, मी ना डबल डबल कलर मागवलेत, कारण ते एवढे भारी आणि एवढे युनिक आहेत ना. आता तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये कलर सेम आहे मला वाटतं, तर कॉन्ट्रास्टला रेड कलर आहे, ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टला पिंक कलर आहे. खूप मस्त आहेत आणि असे भरपूर कलर आणलेत. पहिला मी सॉर्ट आउट करून घेतो एका ह्याला साईडला, आणि नंतर मग तुम्हाला मी पटापट पटापट दाखवतो. तर तर हे सॉर्टिंग झालेलं आहे, सॉर्टिंग नंतर मी तुम्हाला वन बाय वन दाखवायला सुरुवात करतो. तर सर्वात पहिला मी तुम्हाला हिरवा कलर दाखवतो. तर हिरवा कलर तुम्ही बघून घ्या, खूप मस्त आहे नवरीसाठी. बॉटल ग्रीन कलर, डार्क डार्क आहे एकदम, खूप मस्त वाटेल, खूपच युनिक आणि खूप भारी आहे. पॉलिश केल्यावर तो अजूनही शाईन करेल, खूप मस्त एकदम. आणि तुम्हाला पदर देखील दाखवून देतो मी साडीचा. हा रेड कलरचा पदर आहे साडीचा, तुम्ही बघू शकता किती शाईन करत आहे, एकदम भारी. आणि हा बघा, हा पदर खूप शाईन करत आहे. आणि ब्लाऊज पीस देखील दाखवतो. तर ब्लाऊज पीस असा प्लेन येणार आहे रेड कलरचा, एकदम फ्रेश ब्लाऊज पीस आहे, एकदम युनिक आणि एकदम भारी आहे ब्लाऊज पीस. तर अशा या साड्या आहेत ना, तुम्ही बुक करू शकता. पण आता तुम्हाला मी दाखवला जो ग्रीन कलर, त्या सेम डिझाईन मध्ये आपल्याकडे किती कलर आहेत, तर ते अगोदर तुम्हाला मी इथून सांगून देतो डायरेक्ट. ही सेम डिझाईन आहे, ही देखील सेम आहे डिझाईन, ही सेम आहे. त्याच्यानंतर ही पूर्ण लाईन, फक्त ही मधली लाईन, यांच्या बुट्ट्या वेगळ्या आहेत साडीच्या.
मटेरियल सेम आहे। तर हे एवढे कलर आहेत, हे आहेत आणि ते आहेत। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो, आता मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले ना, हे असे डार्क कलर, हे बघा खूप मस्त आहेत आणि खूप युनिक कलर आहेत। फॅब्रिक वाईज एकदम बेस्ट क्वालिटी आहे। आणि पदर तर तुम्हाला मी प्रत्येक साडीचं दाखवत आहे, तर त्याप्रमाणे ह्या साडीचा पदर देखील तुम्ही बघून घ्या किती सुंदर आहे। खूप फ्रेश आहे पदर वगैरे, ब्लाऊज पीस देखील एकदम युनिक आहे, एकदम फ्रेश आहे। तर तुम्ही ही साडी पटापट बुक करू शकता आणि साड्यांचे प्राइजेस एकदम रिजनेबल आहेत। साडीची किंमत आहे 4,500 रुपये, पण 5,000 मध्ये तुम्हाला दोन साड्या भेटतील। ह्या साड्या आत्ताची जी डिझाईन मी दाखवतोय तीच डिझाईन फक्त तुम्हाला 4,500 मध्ये एक आणि 5,000 दोन भेटणार आहेत। लक्ष देऊन ऐका, अगोदर जे सांगितलंय, अगोदर जे मी दाखवलंय ते वेगळं आहे, आता जे दाखवतोय ते वेगळं आहे, कन्फ्यूज होऊ नका तुम्ही। त्याच्यानंतर तुम्हाला चिंतामणी कलर दाखवतो, तर चिंतामणी कलर मध्ये तुम्ही शेडिंग्स बघू शकता। हा कलर वेगळा आहे, हा कलर वेगळा आहे, आणखी एका दुसरा कलर असेल तो देखील वेगळाच असणार आहे। तर तेही मी बाहेर काढून घेतो। हा बघा, हे असे लाईट शेड्स आहेत, प्रत्येक याच्यामध्ये लाईट डार्क आहे। पॅरेट कलर तुम्ही बघून घ्या, पॅरेट कलर नवरीला एकदम उठून दिसतो आणि खूप भारी वाटतो। हे बघा, पॅरेट कलरला पिंक कलर कॉन्ट्रास्ट आहे, हा देखील रनिंग आहे। मोस्ट ऑफ म्हणजे कस्टमरला पॅरेट कलर आवडतो आणि त्याचा लुक वगैरे खूप भारी येतो, कारण त्याला पिंक कॉन्ट्रास्ट एवढा उठून दिसतो। तर कसं उठून दिसतो ते मी तुम्हाला दाखवून देतो आता। ही बघा पूर्ण साडी कशी आहे, एकदम युनिक आहे साडीचा पदर वगैरे भारी वाटतो। आणि हा ब्लाऊज पीस बघून घ्या तुम्ही, खूप मस्त आहे ब्लाऊज पीस, खूप भारी आहे। त्याचबरोबर अच्छा से दिख रहा है ना मम्मी, कटबिट नहीं हो रहा है ना? नहीं। आता हा तुम्ही येल्लो बॉर्डर वाला बघू, सॉरी येल्लो साडी बघू शकता, पिंक कॉन्ट्रास्ट आहे। त्याचबरोबर येल्लो साडी बघू शकता, रेड कॉन्ट्रास्ट आहे। आता ह्या असे येल्लो वगैरे ना कलर मी डबल ट्रिपल ठेवलेत। हा थोडासा मँगो शेड आहे, डार्क आहे थोडा। त्याच्यानंतर हा येल्लो तुम्ही बघू शकता, हा ह्याला सिमिलर आहे, सेम टू सेम आहे असं। तर हे जे सर्व पीस आहेत ना, हे ह्यासाठी ठेवले जातात कारण आपल्याकडे रिसेलर्स देखील खूप येतात, मग त्यांना विकण्यासाठी ते वेगळे येऊन जातात, तुमच्यासाठी मी वेगळे ठेवतो। आणि त्याचबरोबर बघा की काही कस्टमर्सला मॅचिंग करायची असते, सासू सुना मॅचिंग करतात, बहिणी मॅचिंग करतात, जावा मॅचिंग करतात, ननन भाऊजा या मॅचिंग करतात, तर त्यांच्यासाठी हे सर्व पीस क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल असतात। आणि तुम्ही या सर्वांचे बघा, मी तुम्हाला या सर्वांमधून एक पीस ओपन करून दाखवतो। तर हा पिंक कॉन्ट्रास्ट वाला दाखवतो तुम्ही, अरे चला हा चला हाच ओपन करून दाखवतो। तर तुम्ही बघून घ्या ही साडी किती फ्रेश वाटत आहे, एकदम युनिक आहे। आणि बघा फुल पैठणीचा लुक जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही ह्या साड्या घेऊ शकता, पैठणीचा लुक साठी एकदम बेस्ट आहे। आणि आपले खूप कस्टमर या साड्या घेऊन जातात, कारण जर तुम्ही बघाल ना, हे बघा याचं मटेरियल एवढा बेस्ट आहे ना, साडी फुगत वगैरे नाही, म्हणजे बघा की जेव्हा तुम्ही प्लेट्स वगैरे पाडता तेव्हा साडी फुगली नाही पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपण जास्त हेल्दी वाटतो असं। मग ही साडी फुगतही नाही आणि हिचा कपडा देखील सॉफ्ट आहे, तो बॉर्डरचा लुक आणि टेक्स्चर खूप भारी आहे। आणि बुट्टी देखील खूप मस्त आहे, मोराची बुट्टी आहे, आणि ही बुट्टी छापील बुट्टी वगैरे नाहीये। तुम्हाला मी दाखवून देतो की बुट्टी कशा प्रकारे आहे ती, म्हणजे पूर्ण धाग्याचा विविंग आहे, धाग्याचं वर्क केलेलं आहे। हे बघा हा जो धागे, हे जे धागे दिसतायत ना तुम्हाला, हे धाग्याचं वर्क आहे पूर्ण, त्याच्याने एक एक धाग्याने ते म्हणजे मोर किंवा एक्स वाय झेड जी काही बुट्टी वगैरे जे काही प्रत्येक साडीमध्ये असते तसं। कारण मी क्वालिटी विकतो, क्वालिटीसाठीच मी फेमस आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। आणि जे माझे रेग्युलर कस्टमर्स आहेत म्हणजे त्याच्यासाठी गिफ्ट वगैरे मी दिलेले आहेत, तेही तुम्ही बघितलेच आपल्या व्हिडिओमध्ये। तर आता नेक्स्ट जी लिस्ट आहे ती देखील म्हणजे डिक्लेअर होणारच आहे, तर ज्यांची नावं ह्या लिस्टमध्ये नाही आली त्या कस्टमरची नावं देखील नेक्स्ट लिस्टमध्ये येणार आहेत, त्याचं काही टेन्शन नाहीये। फक्त तुमचा जो सपोर्ट आहे ना मला, तो सपोर्ट असाच कायम राहू द्या। तर हे येल्लो पीस मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत आता, तर हे साईडला करून घेतो मी। त्याचबरोबर हा जो डार्क कलरचा पीस आहे ना, हा मी तुम्हाला जो दाखवलाय, हे देखील आपल्याकडे दोन आहेत मला वाटतं, एक अगोदर तुम्हाला दाखवलं एक हा आहे। त्याचबरोबर आता हे बघा, हे चिंतामणी कलर आहेत ना, हे खूप आहेत माझ्याकडे, किती आहेत मी तुम्हाला दाखवून देतो। हा एक चिंतामणीला रेड आहे, हा पण चिंतामणीला रेड आहे,
हा देखील चिंतामणीला रेड आहे, हा चिंतामणीला पिंक आहे आणि हे दोन्ही चिंतामणीला नाही सॉरी एक हा पिंक आहे हा रेड आहे. एवढे चिंतामणी कलर झाले. हा चिंतामणीला येल्लो कलर कॉन्ट्रास्ट आहे, एकदम युनिक. तुम्ही बघू शकता एवढ्या पीस मध्ये माझ्याकडे येल्लो कॉन्ट्रास्ट वाला एकच पीस राहिलेला आहे. मी लगभग 30 ते 35 पीस चिंतामणी कलरला किंवा इतर कोणत्या कलरला येल्लो कॉन्ट्रास्ट मी स्वतः 30-35 पीस विकलेले आहेत माझ्या घरामध्ये. मी माझ्या मम्मीसाठी म्हणजे माझ्या आईसाठी देखील मी चिंतामणी सॉरी येल्लो कॉन्ट्रास्ट दिला होता. टोमॅटो रेड कलरचा कलरची तिची साडी आणि तिला मी रेड कलर सॉरी येल्लो कलरचा कॉन्ट्रास्ट दिला होता. खूप मस्त आहे साडी. तुम्हाला मी ना म्हणजे जास्त का सांगतोय माहित आहे का, हा कपडा भारी आहे. कपडा मेन म्हणजे फुगणार नाही आणि पैठणीचा लुक म्हणजे तुम्ही काय सांगू मी तुम्हाला. आणि ही बुट्टी बघा, ही बुट्टी वेगळी आहे, एकदम युनिक बुट्टी आहे आणि फुलाफुलांची छोटी बुट्टी आहे आणि एकदम ऑल ओव्हर साडी मध्ये आहे. तुम्ही पदर बघाल ना साडीचा, हा बघा पदर किती भारी पदर आहे, खूप भारी. आणि साडी देखील तशीच आहे म्हणजे भारीच आहे. तर तुम्हाला मी एकदा साडी ही दाखवतो. ही बघा ऍक्च्युअल साडी जर तुम्ही वेअर केली ना, साडीचा लुक एकदम रिच आणि हेवी येणार आहे. तसंच जर बघितलं ना तुम्ही पूर्ण म्हणजे आता बघा, ही जी गोल्डन बॉर्डर आहे, काही मध्ये कॉपर बॉर्डर होती, ही गोल्डन बॉर्डर आहे, एकदम भारी आहे. आणि ह्या ज्या लाइनिंग्स आहेत या धाग्याने बनवलेल्या आहेत, म्हणून त्या युनिक आहेत आणि एकदम प्रॉपर त्यांची अलाइनमेंट तुम्ही बघाल ना एकदम युनिक आहे. तुम्ही साडी बघून घ्या जवळून, खूप भारी आहे साडी. कॉन्ट्रास्ट देखील खूप मस्त आहे आणि पदर देखील खूप भारी आहे. अशी साडी वापरा जेणेकरून इतरांपेक्षा तुम्ही वेगळे दिसाल. आणि इतरांपेक्षा वेगळंच दिसलं पाहिजे, कारण बरेच कस्टमर बोललात की नाही जर दुसऱ्या कोणी घेतली असेल तर ती साडी मला भाऊ दाखवूच नका तुम्ही. असं बऱ्याच कस्टमरचा आपली असते चर्चा असते किंवा डिस्कशन असतात. तर मलाही त्या गोष्टी आवडतात, नाही असं नाही, कारण कसं आहे की सर्वांपेक्षा सेम करण्यापेक्षा थोडं वेगळं बरं. तर तुम्ही हे बघू शकता चिंतामणीला पिंक कलर, परत चिंतामणीला रेड कलर, हा बघू शकता हा थोडासा पिंक वेगळा आहे, खूप मस्त आहे. आणि याची बुट्टी देखील खूप मस्त आहे, नाजूकशी बुट्टी आहे, खूप भारी. याचा एकदा मी पदर तुम्हाला दाखवतो या साडीचा. हा ह्याचा पदर वेगळा आहे, खूप मस्त आहे. पण कसं आहे माहिती का, ऑल ओव्हर साड्यांच्या पदर जर जरी पदर असतील तर काही हरकत नसते, म्हणजे की एवढं काही वेगळं नसतं त्याच्यामध्ये. फक्त कसं आहे की साडीचा कलर फ्रेश बघा आणि कपडा नरम बघा, दोन गोष्टी साडीच्या क्वालिटीमध्ये तुम्ही चेक करताना करत जा. आता बघा कलर चेंज आहेत, कॉन्ट्रास्ट रेड जरी सेम असला तरी कलर चेंज आहेत साडीमध्ये, हे तुम्हाला दिसतच असतील. कारण कसं आहे माझ्या सांगण्यामध्ये आणि प्रत्यक्षात तुम्ही बघण्यामध्ये खूप फरक पडतो. तर हे असे आपल्याकडे चिंतामणी कलर देखील भरपूर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो मी, हा बघा हा कलर देखील मला खूप म्हणजे वेगळा वाटला. कारण ना हा बघा पर्पल कलर आहे आणि पर्पल कलरला रेड कलर कॉन्ट्रास्ट आहे, एकदम युनिक वाटतो. आणि बुट्टी तर ऍज युज्युअल सेम पण आहे आणि वेगळी देखील वाटत आहे, कारण जर तुम्ही बॉर्डर बघितली तर बॉर्डर देखील खूप रिच आहे, खूप भारी आहे, खूपच युनिक आहे. आणि साडीचा पदर हा बघा, हा साडीचा पदर, साडीचा ब्लाऊज पीस, हा बघा हा साडीचा ब्लाऊज पीस, एकदम फ्रेश पीस आहेत सर्व. आणि एकदम जे फंक्शन्स आपले येतील ना त्याच्यासाठी तुम्ही दोन दोन चार चार घेऊन ठेवा. गिफ्टिंगसाठी देखील जर तुम्हाला द्यायचे असतील पैठणी तर त्याही तुम्ही घेऊन ठेवा. आणि आता हा ग्रीन कलर जो मी सुरुवातीला दाखवला होता, हे देखील 3-4 पीस आणलेले आहेत मी. ते देखील ह्यासाठी आता नवऱ्यांना आपल्याकडे एंगेजमेंटला नवऱ्याकडून जी साडी जाते नवरीला साखरपुड्याला, ती ग्रीन कलर मध्ये जाते. तर त्याचबरोबर हे बघा, हे सिल्कचे पीस आहेत कांजीवरमचे. हे देखील सॉरी हे दाखवण्याअगोदर तुम्हाला हे 2-4 पीस राहिले ते दाखवून घेतो मी पटापट. आता हा कॉन्ट्रास्ट तुम्ही बघू शकता, पिंकला चिंतामणी कलरची अशी मस्त ब्लू कलरची बॉर्डर आहे, एकदम युनिक आहे. पदर तुम्ही बघाल ना साडीचा, पदर तुम्हाला मी दाखवतो. हा बघा पदर एकदम भारी आहे. आणि सर्व साड्यांमध्ये ही साडी एकच वेगळी आहे, खूप मस्त आहे. आणि हे बघा कॉन्ट्रास्ट किती फ्रेश वाटत आहे, खूपच सुंदर कॉन्ट्रास्ट आहे. पटकन ही साडी बुक करू शकता तुम्ही आणि रिझनेबल प्राइस मध्ये साड्या आहेत तुम्हाला देखील माहिती आहे. त्याचबरोबर ना हा बघू शकता नेव्ही ब्लू कलर, हा देखील एकच आहे आपल्याकडे, एकदम युनिक आहे.
ह्याचा पदर देखील पिंक आहे सेम साड्यांसारखाच। तर मी आता परत ह्या साडीचा पदर नाही दाखवते कारण सेम आहे तो। त्याचबरोबर तुम्ही हा बेबी पिंक किंवा हा ह्या कलरचं वेगळं काही नाव असेल तर ते नाही मला माहिती, पण तुम्ही हा एक कॉन्ट्रास्ट देखील बघू शकता। खूप युनिक आणि खूप मस्त आहे, टेम्पल बॉर्डर आहे, खूप भारी आणि बुट्टी देखील खूप मस्त आहे। तुम्ही बघू शकता ही साडी आणि हिचा पदर ग्रीन आहे। तिला तिचा मी तुम्हाला पदर दाखवून घेतो। हा ब्लाउज आहे प्लेन आणि हा पदर आहे ग्रीन कलरचा आणि ही अशी साडी दिसणार आहे। ही बघा खूप मस्त आहे ही साडी देखील। आणि त्याचबरोबर हा एक कॉन्ट्रास्ट तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे, खूपच भारी वाटत आहे। आणि बॉर्डर देखील बघू शकता तुम्ही, युनिक बॉर्डर आहे। पल्लू देखील या साडीचा भारी असणार आहे का तर वेगळा काहीतरी कॉन्ट्रास्ट आहे। हे बघा पदर देखील भारी आणि कॉन्ट्रास्टला साडीचा कॉन्ट्रास्ट एवढा भारी पडेल ना। हे बघा मी काही थापा मारत नाहीये कारण ऍक्च्युअल जर तुम्ही साड्या समोरून बघाल ना खूप तुम्ही इम्प्रेस व्हाल या कलेक्शन मध्ये। तर हा कलेक्शन तुम्ही पटकन बुक करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला हे सिल्कचे पीस दाखवतो मी। 25,000 ओरिजिनलची प्राइस असते। हे कॉपी पीस आहेत, 5,000-5,000 ला आहेत आपल्याकडे। खूप भारी आहेत, तुम्ही कुठेही जा टिश्यू सिल्क मध्ये।